गेल्या काही महिन्यांपासून आपण बघतोय पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढत आहेत आणि रोज एक नवा विक्रम या दोन्ही गोष्टींच्या बाबत रचला जातोय. आजच्याच घडीला बोलायचं झालं तर पेट्रोल दिल्लीत 106 रुपयांवर पोहोचलंय तर डिझेल 95 रुपयांवर पोहोचलंय. याशिवाय मुंबईत पेट्रोल 112 आणि डिझेल 102 प्रति लिटर झालंय. ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप मोठी किंमत सुद्धा आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का किंवा तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की देशात विमानांमध्ये भरलेल्या इंधनाची किंमत म्हणजेच जेट इंधन पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीपेक्षा खूपच कमी आहे. दिल्लीत 1 लिटर जेट इंधन 79 रुपयाला विकलं जात आहे, त्यानुसार ते पेट्रोलच्या किमतीपेक्षा सुमारे 33% स्वस्त आहे. आता जेट फ्युएल म्हणजे काय हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, त्यामुळे जाणून घेऊया जेट फ्युएल म्हणजे नेमकं काय असतं. जेट फ्युएल म्हणजे विमानाला कार्यरत ठेवण्यासाठी वापरलं जाणारं इंधन. साधी आणि सोपी गोष्ट आहे. जेट इंधनाचा वापर नागरी उड्डाण विमानाकरिता किंवा लष्करी विमान हेलिकॉप्टर या सगळ्या प्रकारांसाठी केला जातो आणि हे पेट्रोल आणि डिझेलसारखंच इंधन आहे, पण सामान्य वाहनासाठी याचा वापर केला जात नाही. मग आपल्या साध्या गाड्यांना लागणारं पेट्रोल एवढं महाग का किंवा जेट फ्युएल एवढं स्वस्त का हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल, त्यामुळे हे जेट फ्युएल नेमकं स्वस्त का आहे हे जाणून घेऊया. जेट इंधन किफायतशीर असण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यावर लावलेला कमी कर आहे. सध्या पेट्रोलच्या किरकोळ किमतीवर 7% किंवा डिझेलच्या 54% असा कर आकारला जातोय. केंद्र सरकार पेट्रोलवर 32.80 रुपये तर डिझेलवर 31.80 रुपये उत्पादन कर आकारते आणि त्यामुळे आपलं ते महाग होण्याची शक्यता वाढते. पेट्रोल आणि डिझेलची किरकोळ किंमत राज्य सरकारने कर लावल्यानंतर निश्चित केली जाते. केंद्र सरकार जेट इंधनावर 11% शुल्क आकारते तर वॅट दर 0 ते 30% असा निश्चित केला जातो. हे झालं फ्युएल इंधनचं. मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा वाढतील अशी शक्यता सुद्धा दिसतीय. येत्या काही दिवसांमध्येच भारतातील इंधनाची किंमत आणखी वाढू शकते, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सुमारे $86 प्रति बॅरल पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जर तेलाच्या किमती वाढल्या तर तो साहजिकच भारतातही पेट्रोल डिझेलच्या किमती वाढू शकतात. या आणि अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं चॅनल फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.